नमस्कार, मी अंकिता. स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं स्पाइस बॉक्समध्ये. आज जो पदार्थ मी बनवायला जातीये तो आहे नरगिसी कोफ्ते. नरगिसी कोफ्ते बनवण्यासाठी ज्या सामग्री आपण घेतल्या त्या आहेत आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, एग योक, चिकन कीमा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कस्तुरी मेथी, हळद, वाटलेला गरम मसाला, हिंग, लाल मिरची पावडर, मिरपूड, मीठ, कुकिंग ऑइल. नरगिसी कोफ्ते बनवण्यासाठी सर्वात आधी घेऊया एग योक. एग योकला एका बोलमध्ये घेऊया, बरोबरच याच्यात टाकूया आलं आणि लसणाची पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याच्यात टाकूया थोडासा कीमा, टाकूया थोडंसं मीठ, हळद अर्धा छोटा चमचा, मिरपूड अर्धा छोटा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा, चिमूटभर हिंग, वाटलेला गरम मसाला अर्धा छोटा चमचा, कस्तुरी मेथी अर्धा छोटा चमचा, चिरलेली हिरवी मिरची. आणि आता या किम्याला एग योक आणि मसाल्यांसोबत व्यवस्थित एकूट करूया. बघू शकतात तुम्ही मसाले खूप छान याच्यात एकूट झालेले आहेत. किमेचा मसाला बनून तयार आहे. आणि आता आपण बनवूया कोफ्ते. कोफ्ते बनवण्यासाठी आपण घेऊया उकडलेली अंडी. आता तुम्ही तुमच्या हातांना थोडंसं तेल लावून घ्या ज्याने मसाला चिकटणार नाही. आणि आता या मसाल्यांचा एक गोल गोळा बनवून घ्या आणि बरोबरच उकडलेल्या अंड्याला अशा प्रकारे एग योकमध्ये बुडवून घ्या. आता जो गोळा आपण बनवला आहे किम्याचा त्याच्यावरती या उकडलेल्या अंड्याला व्यवस्थित एग योकमध्ये बुडवून ठेवूया. एग योकमध्ये बुडवल्याने हा मसाला व्यवस्थित अंड्यावर चिटकून जाईल आणि याला कव्हर करूया. आणि आता आपण याला फ्राय करायला ठेवूया तेलात. जोपर्यंत हे फ्राय होत आहे मी तयार करते दुसरा कोफ्ता. अगदी पहिल्यासारखाच किम्याच्या मसाल्याचा एक गोळा बनवूया आणि उकडलेल्या अंड्याला एग योकमध्ये बुडवून आणि मग याला अगदी पहिल्यासारखं चारी बाजूने कव्हर करूया. तर अगदी पहिल्यासारखाच बनवून तयार आहे कोफ्ता. आणि यालासुद्धा आपण तेलात टाकूया आणि आता याला पलटूया. गोल्डन कलर आलाय कोफ्त्यांमध्ये. याला हलकं हलकं तेलात बुडवत राहा, खूपच सुंदर रंग येऊन राहिलाय. तर कोफ्ते तळून तयार आहे. बघू शकतात तुम्ही खूपच सुंदर गोल्डन रंग याला आलेला आहे. तर तयार आहे माझे नरगिसी कोफ्ते आणि मी तयार आहे याला गार्निश करून सर्व करण्यासाठी. सर्व करण्यासाठी या कोफ्त्यांना आपण दोन भागामध्ये कापूया. आणि आता मी करते यांना सर्व गार्निशिंग सोबत. सर्व करण्यासाठी मी घेते एक प्लेट आणि दोन भागांमध्ये कापून अगदी बरोबर असंच यांना ठेवूया. तर तयार आहे माझे नरगिसी कोफ्ते. पुढच्या वेळी परत भेटते एका नव्या पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.